आमचं एवढंच म्हणणं आहे आज पोलीस स्टेशनला की हा जो व्हिडिओ व्हायरल झालाय, आमदार प्रकाश सुर्वे आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, हा व्हिडिओ आदरणीय आमदार प्रकाश सुर्वे यांच्या चिरंजीवाने व्हायरल केला होता कार्यक्रमाचा. त्याच्यामध्ये आम्ही कोणच नव्हतो, आमचा काही या कार्यक्रमाशी संबंध नाही आहे, त्या व्हिडिओशी संबंध नाही आहे. पण त्याच्यामध्ये त्यांचं जे अश्लील वागणं होतं किंवा वर्तन होतं ते लोकांनी कुठे कॅच केलं? आपण महाराष्ट्र सोडावं, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत ते पोचलं आणि त्याला लाखो लाईक आलेले आहेत. हा विषय आहे, विषय असा ठीक आहे. त्यांचं एक म्हणणं आहे त्या आरोपी आमच्या हे करणाऱ्या शीतलताईंचं की माझ्या व्हिडिओची छेडछाड केली, मॉपिंग केलेलं आहे. पोलीसमध्ये गुन्हा दाखल आहे. आता पोलिसांनी जे लोकांना आमच्या कार्यकर्त्यांना, आमचा साईनाथ दुर्गे नावाचा कार्यकर्ता 2 दिवस बँगलोरला होता, बहिणीकडे गेला, तकडून गेला होता, त्याला एअरपोर्टमधून उचलून आणलं. व्हॉट इज दिस? तुमचा फक्त तो तुम्हाला काय माहिती आहे पोलिसांना? तिचं म्हणणं एवढंच आहे की तो व्हिडिओचा छेडछाड झालेला आहे, तो पोलिसांनी तपासावं ना. आता एवढे व्हायरल लोकांनी केलेले आहेत, लोकांमध्ये इतका जन आक्रोश आहे की जर एक एक कॉमेंट्स पाहिलात तुम्ही तर लोकांना, विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांना, हे जी आपली मराठी संस्कृती आहे किंवा लोकप्रतिनिधी कसं वागावं त्याच्याबद्दल लोकांना म्हणजे जरी एखाद्या रस्त्यात लोक चालले असते हातात घालून तरी त्यांना 354 ऍक्ट लागू होतो, मग ह्यांना का नाही? आणि आमची एवढीच मागणी आहे की त्यांचे 2 व्हिडिओ आम्ही दिलेत. एका व्हिडिओमध्ये शायद साधारण तो शासनाच्या कुठल्या तरी वर्षावरचा असावा किंवा सह्याद्रीवरचा असावा, ती जेव्हा प्रवेश करायला गेली होती तेव्हाचा व्हिडिओ आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रकाश सुर्वे त्याच्या कमरेत हात घालतो आहे आणि ती त्याला छाती चोळते, काय मला माहीत नाही काय झालं होतं ते. तोही व्हिडिओ आम्ही दिलेला आहे. ह्या मॅडमवरती कस्तुरबारा पोलीस आपल्या सॉरी MHV कॉलनीवरती सुद्धा त्यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे. तो कसला गुन्हा दाखल आहे? मुलाला अपहरण केल्याचा, किडनॅपिंगचा गुन्हा दाखल आहे. माझ्यावर ह्या बाईंनी गुन्हा दाखल केला होता आणि माझ्या गुन्ह्यामध्ये हे ज्या काय दहिसर पोलिसांना आता मी सांगितलं आहे, ह्या दहिसर पोलिसांनी माझ्यावरती जितकी कलमं लावली होती ती कोर्टाने सगळी रद्द केली, ती सर्व रद्द केलेली आहेत. आज तिने माझं पुन्हा नाव घेतलेलं आहे, त्याच्यावरती मी कोर्टात जाणार आहे की मला जर कोर्टाने निर्दोष जाहीर केलेला आहेत जी पोलिसांनी लावलेली कलमं, म्हणून मी पोलीस स्टेशनला सांगितलं ही ऑर्डर बघा ही जी कलमं लावलेत ही सगळी कोर्टाने, तसं तुम्ही आता करता. आज सुद्धा तीन कलमं वाढवली. हा आम्ही ती केस लढूच, उद्या कदाचित आम्ही आणखी वरती जाऊ हे आम्हाला. पण आम्ही पोलीस स्टेशनला आज इशारा दिला आहे की तुम्ही सार्वजनिक ठिकाणी ह्या दोघांचं वर्तन काय त्याला शब्द म्हणणार तुम्ही त्याला काय असभ्य तर शब्द पण चांगले पाहिजेत. असभ्य जे वागणं आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करा ना. सर, 3 कलमं वाढवलेली आहेत, ती कुठची कलमं वाढवली आहेत पोलीस? अरे वकील कुठे आहेत? बरं, माझ्याकडे आहे लिहिलेले 471 आणि 469. हे काय जरूर आहे? प्रश्न एवढाच आहे ना, तिची जी काही तिने व्हिडिओ काढलाय तो आलाय तो छेडछाड झाला की नाही एवढाच मुद्दा आहे ना. मग ही कसली कलम? तो पोलिसांना व्हिडिओ आहे, पोलिसांकडे व्हिडिओ तो आहे, पोलिसांना माहिती आहे कुणी काढला. आता पोलिसांनी हे छेडछाड केलेलं तपासायचं की ज्यांनी कुणी व्हॉट्सअप केलं असेल, कुणी कुणाला पाठवलं असेल, त्यांना पकडत बसायचं हा काय धंदा आहे पोलिसांचा? म्हणून पोलीस हे योग्य पद्धतीने काम करत नाही. आम्ही त्यांना साईनाथ दुर्गे यांना अटक दाखवली आहे का किंवा अटक करण्याची काही शक्यता तुम्हाला? सकाळी त्यांना एअरपोर्टवरून इथं आणलेली आहे. सकाळी आल्यानंतर मी पोलिसांना विचारलं, मी ताबडतोब इथं पोलीस स्टेशनला आलो, साईनाथजींना भेटलो मी आणि मी DCP ना विचारलं तुम्ही याच्यात काय करणार, तुम्ही अरेस्ट दाखवता का ह्याला? तर म्हणजे आम्ही चौकशी करतोय. मला वाटतं आता त्याला इथून हलवून BKC ला नेलेलं आहे. कुठे नेलं आहे? हा इथे इथेच आहे ना, आता आहे इथे.
मला सकाळी दुपारी असं सांगण्यात आलं की आम्ही जो त्याची चौकशीत आम्हाला वाटलं त्यांना अटक करायची तर अटक करू. आता पोलिसांच्या पुढची पोलीस काय करणार ते माझ्याकडे माहिती नाही. अर्थातच ना, अर्थातच ना, सरळ आहे. इथे घरचोरी नाही काय, म्हणजे सदा सर्वकडनी गोळीबार केला. पोलीस सांगताय येस ह्याच ह्याच पिस्तुलातून झाला. आर्म ऍक्ट आहे. तू संजय दत्त तारात गेला. रिंकी बसला राहुल शेवाळेच्या विरोधात जी केस रजिस्टर्ड करायची आहे ती रजिस्टर्ड आजच्या डेटलाही झालेली नाहीये. ना राजस्थानला झाली, ना दिल्लीला झाली, ना त्या ठिकाणी सायनला झाली. जर यांचं म्हणणं आहे की एका महिलेच्या तक्रारीवर आम्ही केस नोंदवतो, मग रिंकी बक्सलाला वेगळा न्याय का देत आहेत हे? मग सगळ्यांना नीट न्याय द्या ना तुम्ही. आम्ही जर म्हणतोय की राजप्रकाश सुर्वेने काल व्हिडिओ प्रकाशित केला, लाईव्ह त्याच्या अकाउंटवर होता, हे आम्ही काल सांगितल्यानंतर काल रात्री राजप्रकाश सुर्वेंच्या अकाउंटवरचा लाईव्ह व्हिडिओ डिलीट का केला जातो? आणि जर तुम्ही तो मॉर्फ म्हणताय तर त्याचं त्याच्यात जर मॉर्फिंग झालंय तर त्याचा ओरिजिनेटर शोधावा. आपण त्याचा ओरिजिनेटर शोधावा. तुम्ही ज्यांनी अपलोड शेअर केलंय आज लाखो लोकांनी केलंय, मग तुम्ही लाखो लोकांना उचलणार आहात का? की फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते सोशल मीडियाचे समन्वयक हेच तुम्हाला टार्गेटवर आहेत? याचं उत्तर त्या ठिकाणी यांनी दिलं पाहिजे. आणि नियम आणि न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे. माझी तुम्हा मीडियाला विनंती आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 354 किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती आपणही घेतली पाहिजे. मग ह्या महिलांना, सामान्य महिलांना वेगळा नाही जेव्हा त्या 354 दाखल करतात तेव्हा. आणि ह्या VIP महिला आहेत का? ह्या 354 सराईत तक्रारदार आहेत असं आमचं म्हणणं आहे. ती गोसाकर साहेबांबद्दलची तक्रार असेल किंवा आता जो पब्लिक न्यूजन्स त्यांनी क्रिएट केलेला आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर 290, 291 त्या ठिकाणी 509, 294 ह्या सगळे गुन्हे आम्ही त्यांच्यावर दाखल करण्याची मागणी आज केलेली आहे. आणि जी मागणी रास्त मागणी आहे आम्ही 24 तास वाट बघणार आहोत की याच्यावर काय कार्यवाही होते. अन्यथा जी गळचेपी आमच्या कार्यकर्त्यांची चाललेली आहे ती थांबवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनाला दिली असं नाही आहे. आमचा कार्यकर्ता 100% आहे, आम्ही नाकारत नाही आहे. तो आमच्या सोशल मीडियाचा मातोश्री प्रेज आहे त्याच्यावर तो काम करतो. दुसरा आमचा उपविभाग प्रमुख आहे गोरेगावचा. आणि तिसरा एक आमचा इकडचा आहे कार्यकर्ता 6 नंबरचा मानस कुवर. 4 कार्यकर्ते आतापर्यंत पकडले. या कारवाईकडे तुम्ही कसं बघता आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अशाच जर कारवाया सुरू राहिल्या तर मग शिवसेनेचं पाऊल काय असेल? आम्ही शिवसेना स्टाईलने आता आंदोलन करणार. आम्ही आता अजूनपर्यंत चांगल्या तऱ्हेने केलेलं आहे हे जर आम्हाला अशाच तऱ्हेत आमच्या कार्यकर्त्यांचा जर छळबाद होणार असेल तर आम्ही स्वस्त बसणार नाही. आम्ही आता निवेदन त्यांना शांतपूर्ण दिलं. आम्ही सांगितलं कोणाच्या विरोधात आम्ही नाही आहे, पण पोलिसांनी जर अशा तऱ्हेचं कोणाचं तरी ऐकून कोणाच्या तरी प्रेशरखाली जाऊन आमच्या कार्यकर्त्यांचा त्यात आम्ही गप्प भांडणार नाही. मी लोकप्रतिनिधी आहे, हे लोकप्रतिनिधी होते, बाकीचे सगळे आम्ही पदाधिकारी आहोत. आम्ही इथे आम्ही विधानसभा विधान परिषद जिथे जिथे आम्हाला आमच्याकडे आयुध आहेत ते आम्ही सगळे वापरणार. आज अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला गेला, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आता अधिवेशनामध्ये त्याने उपस्थित केलेलं आहे. त्यांनी एका महिलेवर हे कसं काय मोठं ते वर्णन केले विधानसभेमध्ये उपस्थित केलेलं आहे. आम्ही उद्या आम्ही उपस्थित करू. हां, SIT चौकशी मागणी केली, आणखीन काय करायचं CBI करा. कारण SIT चौकशी एवढं हा काय मोठा गुन्हा नाही आहे. हा गुन्हा काय SIT चौकशीचा आहे का? अहो व्हिडिओ फक्त हे केला एवढंच, बाकी काय शोधा. आम्ही पुढे काय म्हणतो? त्यांच्यामुळे चाललेलं आहे. ठाणा काय आणि मागाटणे काय त्यांचंच आहे ते. हे सगळं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते आमच्यावरती तीर धरतायत. पण त्यांना माहिती नाही आता 2 वर्षाचे निवडणूक येणारच आहेत, तेव्हा आम्ही त्यांना उत्तर देऊ. त्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव सांगा. माझं नाव काय, नेमकं केस या पोलिसांनी घेतलेली आहे, कोणाकोणावर केस घेतलेली आहे, काय कलम लावले त्या संदर्भात? माझं नाव धनश्री लाड आहे. काल हॉलिडे कोर्टमध्ये दोघांना अरेस्ट दाखवण्यात आली होती, मानस कुवर आणि दुसरा होता अशोक मिश्रा. त्यानंतर ह्यांनी काल अजून दोघांची अरेस्ट करून आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस केलं होतं. त्यांची आज फर्स्ट रिमांड होती आणि आता त्यांना 2 दिवसाची PC देण्यात आली आहे. मला महत्त्वाचा मुद्दा हा सांगायचा आहे की ही CR 262 आहे जो शीतल म्हात्रे यांनी फिर्याद दिलेली आहे. यांचा
दादागिरी गुंडागिरी एवढी चालू आहे की एका ऑफेन्ससाठी हे लोक दोन दोन CR घेत आहेत. आता तो CR जो आहे तो 263 आहे, जो यांनी आत्तापर्यंत डिस्क्लोज केलेला नाही आहे. फक्त आम्हाला एवढी माहिती आहे की हा सुर्वे फॅमिलीतना हा CR लॉन्च करण्यात आलेला आहे. तर ही जी तानाशाही या लोकांनी चालवली आहे ती बंद करावी आणि आम्हाला त्याची FIR प्रत द्यावी. आम्ही वारंवार मागणी केलेली आहे पण त्यांनी प्रत दिलेली नाही आहे आणि हा लागोपाठच FIR आहे तो आम्हाला मिळावा. आणि त्याच्या व्यतिरिक्त आज आम्ही कोर्टाला पण हे दाखवलेलं आहे की अशाच प्रकारे शीतल म्हात्रे यांनी 2014 सुद्धा मोलेस्टेशनची केस टाकली होती 354A, ज्याच्यामध्ये एक्विटल पण मिळालेलं आहे आणि ती फिर्याद खोटी होती. 4 ते 5 वेळा 4 वर्षाच्या ट्रायलमध्ये त्यांनी स्टेटमेंट वारंवार चेंज केलेले आहेत हे जजमेंटमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. तर त्यामुळे ह्या सराहीत 354 फिर्यादी आहेत आणि सगळ्यांना त्रास देण्याचं काम हे इथे करत आहे. साईनाथ दुर्गे यांचं नाव समोर कसं आलं, त्यांना पोलिसांनी काय डिटेल? साईनाथ दुर्गेंना ते अजूनही आम्हाला सांगत नाही. त्यांचे फॅमिली मेंबर इथे असून सुद्धा त्यांना भेटायला दिलं जात नाही आहे. ते लॉकअपमध्ये नाही आहेत. एक कोणी म्हणते की DCP ऑफिसला नेलं आहे, एक म्हणते ACP ऑफिसला नेलं आहे. आणि त्यांना बँगलोरवरनं ते आले आहेत, त्यांना एअरपोर्टला डिटेन करण्यात आलेलं आहे. त्यांच्यासोबत त्यांचा 7 ते 8 वर्षाचा मुलगा होता, त्याला त्या लोकांनी ड्रायव्हरसोबत घरी पाठवलेलं आहे. विदाऊट इन्फॉर्मिंग द फॅमिली मेंबर त्यांनी डिटेन केलेलं आहे साईनाथ दुर्गेंना. आणि कल्याणला सुद्धा ज्या मुलाची अरेस्ट झालेली आहे विनायक, त्याच्या घरी काल रात्री 2 गुंड शिंदे गटाचे गेलेले आहेत. त्याच्या आई वडिलांना धमकी दिलेली आहे की हातपाय तोडू आणि जर विनायक हा बाहेर आला बेलवरती तर त्याला आम्ही जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे त्यांनी. आणि आज सकाळी त्याच्या घराचा पूर्ण सत्यानाश केलेला आहे. त्याच्या भावाचा मोबाईल देखील घेऊन गेलेला आहे. आणि जो पनवेलवरनं मुलगा पकडलेला आहे चौधरी, त्याच्या आई वडिलांना देखील इन्फॉर्म केलेलं नाही आहे. आम्हाला देखील माहिती नाही तो मुलगा कोण आहे काय आहे, अजूनपर्यंत माहिती नाही. आम्हाला भेटायला दिलं जात नाही. पोलिसांनी फक्त आम्हाला सही देण्यासाठी परवानगी दिली होती. वकालतनामा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.